नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे आणि हे होत असताना गावागावात जाऊन प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. नाशिक असेल, दिंडोरी असेल, धुळे असेल, यातील जनतेला काय वाटतं की कोण आपल्या खासदार व्हावा, त्याच पद्धतीने या जनतेला काय वाटतं की कोण आपला पंतप्रधान व्हावा, याचा संपूर्ण आढावा घेत असताना आता आपण येवला शहरामध्ये पोहोचलेलो आहोत. ही जी येवला विधानसभा मतदारसंघ आहे, हा दिंडोरी विधानसभा लोकसभेमध्ये येत असतो आणि दिंडोरीमध्ये येत असताना या ठिकाणी जे भाजपाचे उमेदवार आहे भारतीताई पवार आणि जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहे भास्कर बगरे, नेमकी कोण वाटतं या जनतेला की हा खासदार आपल्या मनातील आहे, हा खासदार आपल्याला पाहिजे, आपण हे जनतेकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. दादा नमस्कार. काय नाव आपलं? दिनेश कांकरिया. काय करत होता आपण? कांदा मार्केटला आहे. कांदा मार्केटला आहे. दादा काय वाटतं की आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे? भारतीय पवार का हो आमचं कांद्याचं थोडंसं, आमच्या व्यापाऱ्याचं बी थोडंसं मनावर घेतलेलं आहे त्यांनी सगळ्या काही गोष्टी, शेतकऱ्याचं बी घेतलेले आणि जर शेतकऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात रोष आहे, काय सांगाल? शेतकऱ्याच्या मनात नाही पण आमच्या मनात आहे. काय म्हणजे आम्ही भारतीय पवारला फॉर आहे आम्ही. हो काय ताई म्हणून काय अपेक्षा? ताईंनी आमचे काम कायम करता, जेव्हा बी मीटिंगला गेलो आम्ही ते केलेले आणि ताईंनी काम केलेलं आमचं. आता भारतीय पवार हे आरोग्यमंत्री होत्या, आपल्या भागातील आरोग्याचे प्रश्न सुटलेत का? सुटले ना, काही काही ठिकाणी सुटलेले, काही काही ठिकाणी सुटले. परंतु आता पुढे भारतीय पवार, आता तुम्ही म्हणतात की खासदार म्हणून निवडून येणार, पुढे काय अपेक्षा राहणार, ताईंनी काय केलं पाहिजे? नाही, ताई बरोबर करतील, ताईंचे एवढे अभ्यास आहे, ते डॉक्टर आहे, सगळ्या काही गोष्टी चांगले शिक्षक आहे, ते तर काही विषय नाही त्यांचा. ताई योग्यच करतील आणि ताईंच्या मनात ह्या मतदारसंघाविषयी प्रेम आहे आणि ताई योग्यच करतील असं या ठिकाणी बांधवांचं म्हणणं आहे. या ठिकाणी बघू शकता ज्यूस हाऊस या ठिकाणी आहे, काही बांधव काही तरुण वर्ग या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थाने तरुण हा आपल्या देशाचा एक महत्त्वपूर्ण कणा आहे आणि आता ही निवडणूक आहे ही देशाला, आपल्या देशाला एक महत्त्वपूर्ण एक वळण देणार आहे आणि त्यासाठी आपल्या देशातील पंतप्रधान कोण असेल आणि आपला खासदार कोण असेल हे महत्त्वपूर्ण या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे येणार आहे. दादा काय सांगाल, आपलं नाव काय? माझं नाव आदर्श बाकळे. दादा आपण प्रॉपर कुठले? येवला. काय वाटतं दादा, आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, ह्या ठिकाणी भारतीताई पवार हे भाजपकडून उभे आहेत, भास्कर बगरे हे महाविकास आघाडीकडून, काय वाटतं काय वातावरण आपल्या मतदारसंघात? भारतीताई पवार. कारण मोदीजींकडे पाहून, मोदीजींकडे त्यांनी आणि भारतीयांनी आमच्याकडे भरपूर कामं केलेले, भरपूर म्हणजे निधी भरपूर आणून दिला, त्याच्यानंतर मोदीजींनी आमचं जे स्वप्न होतं राम मंदिर ते पूर्ण करून दिलं, त्याच्यानंतर आपले बॉम्बस्फोट वगैरे होत नाही, दंगे होत नाही, बाकी महागाई जाऊ द्या किती होऊ द्या, पण विषय काय आहे की आपलं मोदी सरकार स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे आपल्याकडं दंगे होत नाही, बरोबर आहे की नाही? नाहीतर पहिलेच्या सरकारमध्ये दंगे व्हायचे, आतंकवादी कधी यायचा, आता येत नाही, काही येत नाही. परंतु आता तुम्ही एक उल्लेख केला की महागाई किती होऊ द्या, जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यासाठी इकडे महागाई नियंत्रणात यावं असं सरकार काम करत आहे? काम करतच आहे, सर्व गोष्टींचा विचार करून सरकार काम करते, बरोबर आहे की नाही? की फक्त त्यांचा स्वतःचा हेतू नाही लागत. आता तुम्ही बघू शकता की कोविडमध्ये भरपूर त्यांनी लसीकरण वगैरे फ्री वगैरे केले, नंतर भरपूर परिवारांना जेवण वगैरे सर्व सर्व गोष्टी अवेलेबल करून दिलं त्यांनी, त्याच्यानंतर घरकुल वगैरे, त्याच्यानंतर हागणदारी मुक्त गाव वगैरे भरपूर त्यांनी गोष्टी ॲक्टिवेट केलेल्या आहेत. आता आपण म्हणत आहेत की भारताची निवड या ठिकाणी विजय होतील, आता भारताची विजय झाल्यानंतर आपल्याला अपेक्षा काय, त्यांनी काय केलं पाहिजे पुढे? अपेक्षा तर आमच्या काही नाही, फक्त अखंड अखंड हिंदू, बस अखंड हिंदुस्थान. हां, या ठिकाणी जो राम मंदिरचा मुद्दा आहे, हिंदुत्वाचा मुद्दा आहे, तो देखील ह्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने पुढे येऊ शकतो. हे जे तरुण आहेत ते देखील ह्याच पद्धतीने हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरती भारतीय पवार यांच्या पाठीमागे उभे राहणारचं त्यांनी सांगितलेलं आहे. अजून या ठिकाणी तरुण आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. दादा काय नाव? सुमित कटारे. काय करतो तू? मी व्यवसाय करतो. काय दादा काय व्यवसाय? पैठणीचं शॉप आहे. पैठणीचं शॉप? हो. ती येवल्याची ओळख आहे पैठणी, ते आपलं शॉप आहे. हो, येस. दादा काय सांगाल, काय वातावरण आपल्या मतदारसंघात? भारतीताई पवार ताईंचं वातावरण. हो. का हो, काय असं विशेष काम केलं येवल्यासाठी ताईंनी? मोदी साहेबांसाठी. आता मोदी साहेबांचं काय विशेष काम सांग? त्यांचं असं राम मंदिर वगैरे हिंदुत्वांना धरून आहे त्याच ह्याच्यावर.
बघू शकतात. राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा प्रामुख्याने पुढे येत आहे. दादा काय नाव? भाविन पटेल. काय करतात दादा? शेती. शेती करतात दादा. काय वाटतं आता आपली दिंडोरी लोकसभेमध्ये हे आपलं गाव येत असतं, भाजपाचे उमेदवार भारतीदेव पवार या ठिकाणी आहेत, महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे आहेत, काय वातावरण आपल्याकडे? बीजेपी. तुम्ही शेतकरी आहेत बहुतेक, आता आम्ही दिंडोरी मतदारसंघामध्ये फिरत असताना शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे, काय सांगाल? काय सगळ्यांनी जर का कांदे लावलेत कांद्याचे बाजार डाऊनच होणार. मी शेती करतो, मी सोयाबीन तुरीचं पीक घेतो, सोयाबीन आंतरपीक तूर घेतो आणि तीन टाईम पीक काढतो बिना खर्चिक. पहिल्यांदा सोयाबीन लावतो, आंतरपीक तूर राहते, तीन महिन्यांनी सोयाबीन निघती, त्याच्या तीन महिन्यांनी तूर निघती, ती तूर डबल धरतो, त्याच्या तीन महिन्यांनी पण तूर निघती. सगळेच जर का कांदे लावायला लागले तर कांद्याला भावाचं कसं काय येतील? जो शेतीमालाला हमी भाव आहे किंवा शेतीमालाचा जो भाव आहे यामध्ये शेतकऱ्याचं नियोजन चुकतं असं वाटतं आपल्याला? हमी भावामुळे शेतकऱ्यांचं पिकामध्ये नियोजन चुकतं असं वाटतं? हो नक्कीच. आता काय तूर विकली 10,700 रुपयांनी क्विंटल. मग असे पीक घेतले पाहिजे का जिथं जास्त वळण कमी आहे बाबा, त्यामार्फत पैसा कमवला पाहिजे शेतकऱ्यांनी. आता तुम्ही बोलले की भारतीय आले पाहिजे, ताई हे आरोग्यमंत्री होते, आपल्या येवला शहरातील आरोग्याचे प्रश्न सुटले असं वाटतं आपल्याला? हो नक्कीच, अडचण कुठं आली? आता येणारा का ताई निवडून गेला तर परत मंत्रीपद मिळेल, काय वाटतं ताई? ताईंना कोणतं मंत्री खातं मिळावं? त्यांना कृषी संदर्भात भेटलं तर बरं होईल. ह्या मतदारसंघातून शेतकरी तर खूप नाराज आहे. नाराज आहेत कारण सगळे कांद्याचे शेतकरी आहेत, प्रमुख पीक कांदा आहे, तर लोकांनी प्रमुख पीक कांदा डवळलं पाहिजे, थोडंसं काहीतरी दुसरं काहीतरी केलं पाहिजे का जे हिशोबाने सगळेच जर का कांदे लावले तर बाजार डाऊन होणारच आहे ना, थोडेसे दुसरे पीकही घेतले पाहिजे त्यांनी. आता येवल्या तालुक्याचं मी जर का धरलं तर आज हे सगळे पोरं पैठणीचं ऑनलाईन करतात, जवळपास 2,500 पोरं आहे. हे कधीपासून करतात यांना विचारा बरं, 2014 करतात. का बरं? कारण डिजिटलायझेशन झालं, त्याच्यामुळे यांना ऑनलाईन धंदा भेटला. आज एक एक जण 40-40 लाख रुपयाच्या वर्षासाठी धंदा करतो. बघू शकतात या ठिकाणी ताईंनी भरपूर विकास कामं केले, आरोग्याचे प्रश्न सोडवले असं या बांधवांनी सांगितलं. दादा काय नाव आपलं? विपुल कुकर. काय काम करतात? पैठणीचं. पैठणीचं काम करतात दादा. आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, काय वाटतं आपला खासदार कोण असावा? भारतीदाई पवार. आपण बघितलं आता मगापासून बघत आहे सगळे भारतीदाई पवारांचं नाव घेत आहेत, काय असं ताईंचं नाव सगळे का घेत आहेत? काय काम, भरीव काम काय? ओनली मोदी. फक्त मोदी साहेबांमुळे? साहेबांसाठी. आणि त्यांनी आमच्या इथं भरपूर कामं केलेले, आरोग्यसेवा असेल वगैरे, आमच्या इथं मशनी वगैरे भरपूर आलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलला, त्यामुळे. अजून काही बांधव आहेत दादा या ठिकाणी? सर्वजण भारती पवारांचं नाव घेत आहेत, भारतीयांचं नाव घेत आहेत. परिणामी या ठिकाणी जे आमदार आहेत छगन भुजबळ साहेब, त्यांनी देखील आता ते महायुतीमध्ये आहेत, ताईंना त्यांनी पाठिंबा दिला आहे, याचा परिणाम आहे का? सगळे भारतीय पवार म्हणतात येस भारतीयांना सगळे वोट देणार. कारण काय होतं, पहिल्याच टर्मला त्या निवडून आल्या, त्यांना मंत्री केलेत, म्हणजे काहीतरी त्यांनी काम केलंच असेल. म्हणजे ज्यावेळेस सदनामध्ये जातात आमचे काहीतरी प्रश्न मांडलेच असतील त्यांनी, त्याशिवाय त्यांना ते मंत्री केलं नाही आहे. आणि आमच्या येवल्यासाठी बरंच काही काम केले, म्हणजे आता इथे उपजिल्हा रुग्णालय आहे, त्यानंतर अजून एक नगर सुल्ला पण आहे, म्हणजे असे बऱ्यापैकी कामं आहेत आमच्याकडे केलेलेच, त्यामुळे भारतीताई पवारच आमच्याकडे येणार आहेत. छगन भुजबळांचा इम्पॅक्ट किती जाणवले या ठिकाणी? 100% सर. काय होतं, छगन भुजबळ साहेबांनी हे जे आता तुम्हाला विकास दिसतोय हे सगळं भुजबळ साहेबांमुळेच आहेत. म्हणजे आजही जरी निवडणूक झाली, भुजबळ साहेब आजही निवडून येणार आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न येतो, मराठा बांधव मोठ्या प्रमाणात नाराज आहेत असं चित्र या ठिकाणी उभं केलं जातं, आणि त्या ठिकाणी आता छगन भुजबळांची तुम्ही विधानसभेची उमेदवारी सांगितली, तर ठीक आहे विधानसभा आपण बदल ठेवू, पण लोकसभेमध्ये मराठा फॅक्टर या विधानसभेमध्ये जाणवेल का? नाही सर, असं नाही होणार. कारण काय होतं, मराठा बांधव नाराज आहेत ते आपल्या राज्य सरकारवर, हे आपल्याला मत द्यायचं आहे मोदी साहेबांना. थोडक्यात आपण मत देतो हे वरती, कारण आपल्याला राष्ट्र सुरक्षा महत्त्वाची आहे, कारण आपलं राष्ट्र खूप मजबूत झालं आहे. ज्यावेळेस 2014 आपली सत्ता आली आहे BJP ची, त्यावेळेसपासून राष्ट्र मजबूत झालं आहे आपलं, त्या कारणाने मला नाही वाटत काही इम्पॅक्ट पडेल. आणि मराठा बांधव नाराज नाहीच आहेत मुळात, कारण तेही तर हिंदूच आहेत, त्यामुळे मला नाही वाटत ते काही नाराज असतील. बघू शकतात की मराठा बांधव जरी नाराज असतील तरी लोकसभेला याचा इम्पॅक्ट पडणार नाही असं या बांधवांनी सांगितलं. दादा आपण काय काम करतो? पैठणी विणकर, आणि माझं एक छोटंसं ऑनलाईन स्टोअर आहे, तर आपलं पैठणीचंच काम आहे.
ऑनलाईन स्टोअर बोलले, डिजिटल झालं, ऑनलाईन सगळ्या गोष्टी झाल्यात, या सरकारच्या माध्यमातून आपल्याला किती फायदा मिळाला? खूप सर, आता पहिले आम्ही विणकाम करायचो, म्हणजे स्वतः येवल्यात आम्हाला एकच पर्याय होता की आम्ही येवल्यात साड्या विकत होतो. आता आम्ही ग्लोबल ऑल ओव्हर इंडिया, माझ्या साड्या काही US जातात, त्यानंतर काही आउट ऑफ म्हणजे महाराष्ट्र जातात, म्हणजे महाराष्ट्रातले कस्टमर तर आहेच आपल्याकडे, आउट ऑफ महाराष्ट्रही कस्टमर आहेत, म्हणजे त्यांचाही ट्रस्ट आपल्यावर आहेत, म्हणजे ते तिथे बसून ऑर्डर करतात, म्हणजे ऑनलाईनचा हा फायदा आहे. की आपण बघू शकता जी येवल्याची पैठणी आहे ही जगात प्रसिद्ध आहे, आणि या जगात संपूर्ण पसरवण्यासाठी डिजिटल युग सगळ्यात महत्त्वाचं होतं, आणि ते या ठिकाणी या सरकारमुळे आलं असं या बांधवांचं म्हणणं आहे. दादा काय सांगशील, काय नाव तुझं? सचिन माळगर. काय दादा काय काम करतो? ऑनलाईन बिझनेस आहे आणि हँडलूम. दादा काय सांगतो, आता लोकसभेचं निवडणूक चालू आहे, काय वातावरण आपल्या धुळे आपलं सॉरी येवल्यामध्ये काय वातावरण? भारतीय पवार BJP. हो, काय वाटतं सर्व BJPच म्हणत आहेत असं भरीव का काय काम BJP? मेन म्हणजे सगळ्यात बेस्ट असं झालेलं आहे का, सध्या नॅशनल म्हणजे आपलं देश आणि जो लॉ अँड ऑर्डर आहे तो बेस्ट झालेला आता पहिलीपेक्षा. आणि काही गोष्टी अशा आहेत का, जो फ्रॉड वगैरे व्हायचा, घोटाळे वगैरे म्हणतो, तो आता कंट्रोलमध्ये आलेले बऱ्याच गोष्टी. शिक्षण काय झालं तुझं? शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन. आपण नोकरी करावं असं वाटलं नाही तुला? नाही, ऑनलाईन डिजिटलाइज झाल्यामुळे आम्हाला ऑप्शन्स भरपूर होते, पण आम्ही बिझनेसकडे वळलो, पण मग ऑनलाईन झाल्यामुळे आम्हाला बिझनेस करावंच वाटलो, आणि जॉबचं आम्हाला नव्हतंच काय. या सरकारने तरुणांना जॉब दिले नाही, त्यामुळे तरुण बेरोजगार आहेत, असा मुद्दा देखील विरोधकांतर्फे उपस्थित केला जातो. वाटत नाही का तो मुद्दा, काय वाटत याविषयी काय वाटत? नाही, आम्हाला जॉबचाही ऑपॉर्च्युनिटी होती, पण असं काही नाही का आम्ही बिझनेसकडे वळलो, जॉबची ऑपॉर्च्युनिटी आम्हाला सगळ्यांना होती, आम्ही सगळे बरेच शिकलेलो आहोत. आम्ही पण बघू शकतात जे सरकारी धोरण आहेत त्यांना कुठेतरी आपण वापर केला पाहिजे, सरकारी योजनांचा या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे, आणि त्या पद्धतीने ह्या बांधवांना व्यवसायाची संधी उपलब्ध होत असताना नोकरीची देखील संधी होती, परंतु व्यवसाय हा त्यांनी निवडलेला आहे. या ठिकाणी काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा आपलं नाव काय? ठीक आहे, दादा बोलण्याच्या मूडमध्ये नाहीत, परंतु आपण या ठिकाणी चर्चा करत असताना विविध बांधवांशी चर्चा करणार आहोत. आता रात्रीचे 9:30 वाजत आहेत, नक्कीच या ठिकाणी गर्दी थोडीफार प्रमाणात आपल्याला कमी दिसत आहे, परंतु गर्दी जरी कमी असेल तरी आपण या ठिकाणी बांधवांशी चर्चा करणार आहोत, आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या मनातील पंतप्रधान कोण, त्यांच्या मनातील खासदार कोण, आणि ह्या संपूर्ण आढावा घेण्यासाठी आता आपण येवला या ठिकाणी आहोत. एका व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा नमस्ते. दादा नमस्ते. दादा नमस्ते. दादा बोलायच्या मूडमध्ये नाही आहेत. अरे अपने को मराठी नाही आती यार दादा. तुम कहां से हो दादा? येवले से ना. येवले से हो ना. ये लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, आपको पता है? नाही सर. आपको पता नाही? क्यों पता नहीं आपको? अपन काम धंधे में रहते, कौन काम है काम में ध्यान देंगे यार. इलेक्शन है ये देश, अभी जरा देश भी तो आगे बढ़ने को ना जगह पे. देश आगे बढ़ेगा तब, ये लोकसभा की जो पार्लियामेंट की जो इलेक्शन है, ये जो हम वोट डालेंगे, यहाँ से खासदार MP चुना जाएगा, PM चुना जाएगा, तब देश बढ़ेगा. तुम वोट नहीं डालोगे? वोट तो डालेंगे ना सर. फिर आप किन को वोट डालेंगे? अब जिसको जो समझ में आएंगे उनको डाल लेंगे, जैसे कि भाई अभी अपना देश जरा आगे बढ़े, अपना गांव का जब रोड है ये वगैरह वगैरह जब अच्छे काम होंगे तो डाल देंगे उसको सामने वालों. अब ऐसा नहीं सिर्फ खींचने का काम करने का, आने का भाई वोट डाल दो, अपन ने डाल दिए, फिर वापस वही गरीबी रेखा, वही किसानों के ऊपर समस्या, हर चीज़ की समस्या बढ़ती, वही किसान ही नहीं हर इंसान के ऊपर रहता. लेकिन अपना बोलने का मतलब क्या आ रहा, तुम जीतो ना तो काम अपना अच्छी तरह से करो. अभी पिछले 5 साल से MP है जो भारतीताई पवार, उन्होंने विकास किया है. अब उनका तो अपने को इतना मालूम नहीं, क्योंकि अपन इन्हें ज़्यादा इलेक्शन में वो नहीं करते. ये अब ये मेरा इलेक्शन कार्ड आयल है और ये मेरा पहला मतदान रहेगा. पहला मतदान है ये आपका? पहला मतदान है आपको, आखिर तक इसका एक विस्मरण रहेगा. क्या लगता है आप किसको वोटिंग करेंगे? किसको आपकी अपेक्षा क्या है इस इलेक्शन में? इलेक्शन में तो जो अब जो भी जहाँ भी अपने को डालने का रहेगा, जो भी अपने को अच्छा लगेगा अपन उसको डाल देंगे. दादा काय सांगशील, डिंडोरी लोकसभेमध्ये आपलं गाव येत असतं, भारतीराव पवार हे भाजपकडून उभे आहेत, आणि भास्कर बगरे हे महाविकास आघाडीकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून उभे आहेत, काय वाटतं दादा तुला? तुतारी. तुतारी का दादा, का तुतारी? आता बदल झाला पाहिजे, मागच्या 2-4 टर्मापासून आता इकडे भाजपचं बालेकिल्ला आहे, आता मग आता बदल झाला पाहिजे. या ठिकाणी आपण बघू शकतो
एक नाश्ताची या ठिकाणी गाडी लागलेली आहे. भरपूर या ठिकाणी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ह्या येवला मतदारसंघामध्ये नेमकी काय वातावरण आहे. थांबा. दादा नाव काय? जास्मिन. दादा काय वाटतं, लोकसभेची निवडणूक सुरू आहे आता या ठिकाणी, भारतीय पवार हे महाविकास महायुतीकडून उभे आहेत आणि महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे, काय वातावरण इथे? मेको मराठी समजतीनी. यहाँ पे इलेक्शन चालू आहे. बीजेपी की तरफ से भारतीताई खड़ी है और एनसीपी की तरफ से भास्कर बगरे, कौन आएगा यहाँ पे? बीजेपी आ सकती है. बीजेपी आ सकती है. क्या बीजेपी के तरफ से क्या अपेक्षा आपको? इतना मेरे को इलेक्शन का मालूम नहीं अभी. इतना मालूम नहीं है. आप यंग हो, यंग पीढ़ी के लिए कुछ किया है? नहीं, अभी कुछ भी किया तो नहीं कुछ भी अभी तक. आगे क्या करने वाली है, आपको कुछ अपेक्षा तो होगी? इतना मेरे को मालूम नहीं भाई, इलेक्शन की तरफ गए नहीं ज़्यादा मैं. इलेक्शन संदर्भात त्यांना जास्त काही माहीत नाही. अजून काही बांधव आहेत या ठिकाणी, व्यवसाय काय, त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या येवल्यामध्ये फिरत असताना आज आपल्याला या ठिकाणी उशीर झालेला आहे, रात्र खूप झालेली आहे आणि यामुळे या ठिकाणी परिणाम असा दिसून येतो की गर्दी थोडी कमी आहे. पण जे काही मंडळी या ठिकाणी सापडेल, आता रात्रीची वेळ आहे तर नक्कीच नाश्त्यासाठी जेवणासाठी मंडळी थांबलेली असते. आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांच्याकडून विचारण्याचा प्रयत्न करत आहोत. या माध्यमातून नक्कीच कळेल आपल्याला की या येवल्याचा कौल कुणाकडे जात आहे. आता या ठिकाणी काही बांधव आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा नाव काय आपलं? इम्रान. पार्लमेंट की इलेक्शन चालू आहे, लोकसभेचे इलेक्शन चालू आहे, काय वाटतं कोण या ठिकाणी कौल कुणाला जातो आहे? ओट. या ठिकाणी लोकसभेची निवडणूक सुरू आहे. बी जे पी की तरफ से या भारतीताई पवार या पे खड़ी है. एन सी पी की तरफ से भास्कर बगरे. जनता किसको पसंद करेगी? जनता तो अभी ये जो क्या बोलते भारती पवार कुछ करेंगे ज़्यादा करा. क्यों, ऐसा क्यों लगता आप? उसका तो इतना मालूम नहीं अभी, क्योंकि हमारी तरफ से जो भुजबल साहब थे वो बार बार थे इधर पहले, और ये भारती पवार का तो इनका पूरा मालूम नहीं हमारे. अब वो भुजबल साहब ने भारती पवार को पाठिंबा दिया है, मतलब वो महायुति में अभी ऐड हुए हैं, तो क्या लगता है आपको? तो वही आएंगे फिर, भारती पवार ही आएंगे. डॉक्टर भुजबल साहब ने पाठिंबा दिया तो वो आएगी ऐसा लगता है? हाँ वही आएंगे. वही या संमिश्र प्रतिक्रिया येवल्या तालुक्यातून आल्या. या ठिकाणी आपण बघितलं तर रात्रीच्या वेळी आपण येवल्या तालुक्यामध्ये होतो, बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी गर्दी कमी होती, परंतु रात्रीचा वेळ आहे आणि त्या ठिकाणी नाश्त्याला लोक जमत असतात, जेवणाला लोक जमत असतात, अशाच्या ठिकाणी आपण भेटी दिल्यात. इतर बांधवांशी बोललो, तरुणांशी बोललोत, आपण शेतकऱ्यांशी बोललोत, व्यावसायिकांशी बोललोत. सर्व बांधवांची प्रतिक्रिया घेत असताना या ठिकाणी संमिश्र प्रतिसाद या ठिकाणून येवला मतदारसंघातून येत आहे. हा येवला जो मतदारसंघ आहे हा दिंडोरी मतदारसंघामध्ये येत असतो आणि या ठिकाणी काय परिवर्तन होणार की सत्ताधारीच पुन्हा निवडून जाणार, या प्रकारे आपण चर्चा केली तर या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला मिळाल्या. नक्कीच याच प्रकारे विविध गावांना आपण भेट देत असतो आणि त्या ठिकाणी जनतेचा कौल जाणून घेत थेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो की नेमकी जनतेच्या मनातील खासदार कोण, नेमकी जनतेच्या मनातील पंतप्रधान कोण. नक्कीच आपण हा येवल्याचा रिपोर्ट बघितला असेल आणि त्याच पद्धतीने पुढील गावाचा रिपोर्ट देखील प्रबंधमय महाराष्ट्रच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जसाही पुढचा गावाचा रिपोर्ट अपडेट होईल तसा आपल्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल. आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज निष्पक्षपणे काम करत असते, ज्याही गावात गेली त्या गावात जनतेला कोणतीही कल्पना नसते, डायरेक्ट जाऊन आपण थेट जनतेशी संवाद साधत असतो आणि परिणामी त्या ठिकाणाहून ज्या प्रतिक्रिया येत आहेत ते थेट प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण बघू शकतात. बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. दीपक पवार, वैभव आंबर, वैभव पवार सहित मी विशाल गोसावी, येवला, नाशिक.